आरसीएफ सुफला कृषी समृद्धीची गुरुकिल्ली प्रस्तुत करता सुफला 15-15-15. पाटील, एवढं ट्रॅक्टर भरून सुफला कुठून आणला? हे तर आपल्या नाक्यावरच्या आरसीएफच्या खत विक्रेत्याकडून आणले. अहो काय सांगताय पाटील, अहो दुकानात आता सुफला मिळतोय कुठे? देशमुख आज कुठे? आरसीएफनी आता आपल्या उत्पादन क्षमतेत वाढ केल्यामुळे शेतकऱ्यांना आता मुबलक प्रमाणात सुफला 15-15-15 उपलब्ध झालेला आहे. म्हणजे आता दुप्पट पीक, दर्जेदार उत्पादन आणि भरपूर फायदा नक्की आहे. सुफला 15-15-15 मुबलक प्रमाणात आणि रास्त दरात उपलब्ध आहे. आरसीएफ सुफला कृषी समृद्धीची गुरुकिल्ली. महाराष्ट्रातले शेतकरी आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करत असतात, विविध पिकं घेतात. विशेषतः आपल्याकडे उपलब्ध असलेल्या जमिनीला आणि हवामानाला योग्य असं पीक घेतलं तर शेतीत नफा मिळतो हे या शेतकऱ्यांनी दाखवून दिलं आहे. सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्यातल्या कवठेकंद या लहानशा गावात जमीन खडकाळ आहे. मात्र या खडकाळ जमिनीचा फायदा महेश यादव या प्रगतिशील शेतकऱ्यानं घेतला आहे. त्यांनी या जमिनीत भुईमुगाची लागवड केली आहे. भुईमुग हे तेलवर्गीय प्रकारातलं नगदी पीक मानलं जातं. निरनिराळ्या हवामानाला जुळवून घेण्याची क्षमता या पिकामध्ये आहे. हे पीक फेरपाल्टीस आणि आंतरपीक म्हणून घेण्यासही उपयुक्त मानलं जातं. या पिकामुळे जमिनीची सुपीकता वाढते. विशेषतः उन्हाळी हंगामासाठी राज्यात भुईमुगाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. महेश यादव यांनी प्रथम आपल्या जमिनीची कृषी अधिकाऱ्यांकडून पाहणी करून घेतली, माती परीक्षण केलं. जास्त खडकाळ जमीन असल्यामुळे भुईमूग पिकाची निवड केली. यामध्ये प्रथम आर बी शिंदे साहेबांनी तालुका कृषी अधिकारी यांनी येऊन पहिल्यांदा पाहणी केली आणि त्या अनुषंगानं प्रथम माती तपासणी करून घेतली. माती तपासणी केल्यानंतर मग भुईमुगासाठी जे काही कमतरता भासतं आहे त्या गोष्टींची यात भरणी करून घेतली. भुईमुगाची लागवड करण्यापूर्वी जमिनीची उभी आडवी नांगरट केली जाते. जमीन भुसभुशीत करणं खूप महत्त्वाचं असतं. खतं टाकून मग पेरणी केली जाते. जमिनीची उभी आणि आडवी दोन वेळा नांगरट करून घेतली आणि रोटावेटरनं माती पूर्ण माती करून घेतली आणि त्यानंतर बेड सोडून घेतले. सर्वसाधारण 100 सेंटीमीटर या अंतरावर सेंटर करून घेतला आणि बेडचे जे डोकं आहे ते 80 सेंटीमीटरचं घेतलं आणि त्यामध्ये एका बाजूला 5 सेंटीमीटर, त्यानंतर मध्यंतरी 20-20-20 आणि शेवटी 5 सेंटीमीटर असा 70-75 सेंटीमीटरचा पूर्ण वरचा बेडवर भुईमुगाच्या बिया प्रत्येकी 2-2 या हिशोबाने 8 सेंटीमीटर अंतरावर लावून घेतल्या, 20 सेंटीमीटर अंतरावर लावून घेतल्या आणि मल्चिंग पेपर आंतरल्यानंतर एकदा पाणी दिलं. आणखीन परत त्याला पाणी दिलं नाही का तर पाण्याचा योग्य वापर होत असल्यामुळं जास्त पाणी याला लागत नाही. दोन पाळ्यातलं अंतर याच्यात कमी होत आहे. दोन पाळ्यातलं अंतर कमी झाल्यामुळं पाण्याचं साधारण 30%पर्यंत बचत होती.
उन्हाळी भुईमुगाच्या पिकाला 10 ते 12 तास सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. त्यासाठी लागवड करतानाच सूर्यप्रकाश मिळेल अशा पद्धतीनं ती करावी असं तज्ज्ञ सांगतात. या पिकासाठी खत आणि पाणी व्यवस्थापन महत्त्वाचं असतं. महेश यादव यांनी आपल्या शेतात मल्चिंग पेपर अंथरला, त्यामुळे पाण्याची बचत झाली. खत आणि पाण्याची काळजी घेतल्यास भुईमुगाचं चांगलं उत्पादन मिळतं. शिवाय भुईमुगाच्या पाल्याचा जनावरांना पुरवणीचा चारा म्हणून मोठ्या प्रमाणात वापर होतो, त्यामुळे कमी कालावधीत जास्त फायदा देणारं भुईमुगाचं पीक शेतकऱ्यांच्या चांगलंच फायद्याचं ठरलं आहे. यंदाच्या कडक उन्हाळ्याला सुयोग्य असं हे भुईमुगाचं पीक शेतकऱ्यांना नफा मिळवून देणारं आहे हे निश्चित. आरसीएफ सुफला, कृषी समृद्धीची गुरुकिल्ली. समृद्ध विकास झाला शेतकऱ्यांचा, आरसीएफच्या सर्वश्रेष्ठ गुणवत्तेचा. सर्व पिकांना इष्ट लाभ झाला. श्रेष्ठ आहे आरसीएफचे मायक्रोला. मॉलिब्लेडनमनं नत्र स्थिर, जीवाणूंना साथ झाली. मायक्रोला खत फवारणीमुळे वाढ झाली. ह्या भागाचे प्रायोजक आहेत सुफला 15 15 15.